मी अगोदर तिथे वर्ब लिहिलेली आहे टेल, TELL, टेल म्हणजे सांगणे, टेल टोल्ड, टोल्ड टेल्स टेलिंग ही क्रियापदाची रूपे आहेत. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापदाचे चौथे रूप आणि क्रियापदाचे पाचवे रूप. काय इथं वाक्य अगोदर मी वाचते, मी तुला सांगितलं, सांगितलं म्हणजे सांगण्याची क्रिया झालेली आहे. हे आहे साध्या भूतकाळातील वाक्य, साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य. मी तुला सांगितलं, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप. आता मी तुला सांगितलं, आता एक नंबरला काय घ्यायचंय, एक नंबरला कर्ता घ्यायचा आहे. कर्ता कोण आहे, मी. मीला इंग्रजीमध्ये आय. कर्ता घेतल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द काय असतो, क्रियापद असतो. मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद असतो. कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो. इथं सांगितलं, सांगण्याची क्रिया झालेली आहे, म्हणजे इथं टोल्ड येणार आहे, आय टेल येणार नाही. आय टेल म्हणजे मी सांगतो, मी सांगतो ला आय टेल. मी सांगितलं, क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल असेल, क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचं. ल, ल म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य. सांगितलं यासाठी टोल्ड घ्यायचं. आय टोल्ड, TOLD टोल्ड म्हणजे सांगितलं. आय टोल्ड, मी सांगितलं कोणाला, तुला. तुलाला म्हणजे यू, YOU, यू म्हणजे तू किंवा तुला. इथं तुला आहे म्हणजे YOU, यू. मीला आय, सांगितलं याला टोल्ड, तुलाला यू. आय टोल्ड यू हे क्रियापदाचे दुसरे रूप. दुसरं वाक्य काय आहे, मी तुला सांगितलं नाही आहे. पाहायचं, मी तुला सांगितलं, सांगण्याची क्रिया झालेली आहे. सांगितलं हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे, पण सांगितलं त्यानंतर नाही आहे, म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे. वाक्यामध्ये नाही आहे, नकारार्थी. पाहायचं काय येणार आहे, अगोदर एक नंबरला मी घ्यायचं, मी हे कर्ता आहे. इंग्रजी वाक्यात एक नंबरला कर्ता घ्यायचा असतो. मीला आय, आणि हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे पण नकारार्थी वाक्य आहे. साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य असेल तर डिड हे सहाय्यकारी क्रियापद, डिड हे सहाय्यकारी क्रियापद, DID डिड हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डिड हे कर्त्यानंतर डिड घ्यायचं. एक नंबरला कर्ता घ्यायचं, दोन नंबरला डिड घ्यायचं, कारण हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद. आय डिड नाही साठी नॉट, आय डिड नॉट, आय डिडंट पण येत आहे. आय डिड नॉट आणि तर डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप. या अगोदर आपण साध्या भूतकाळातील वाक्य पाहिलेलं आहे, पण त्यावेळी टोल्ड घेतलेलं आहे, कारण साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप, नकारार्थी वाक्यासाठी डिड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप. डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप. आय डिड नॉट टेल, TELL म्हणजे सांगणे. आय डिड नॉट टेल तुलाला यू, YOU यू. पहा, हे देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे. या अगोदर देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य पाहिलं, तिथं टोल घेतलो आणि इथं टेल घेतलो, कारण हे नकारार्थी वाक्य आहे, डिड आलेलं आहे. डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप. आय डिड नॉट टेल यू, मी तुला काय सांगितलं, मी तुला काय सांगितलं. वाक्य नीट वाचा, थोडे विचार करा, वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे.
होकारार्थी वाक्य प्रकारचं म्हणजे होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य। हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून, तर या वाक्यामध्ये काय हा शब्द आहे, काय प्रश्नार्थक शब्द आहे, म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। साध्या भूतकाळातील वाक्य आहे कारण क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे। क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल, ला, ली, ले, लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं। इथं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे, साध्या भूतकाळातील वाक्य आहे, पण या वाक्यामध्ये काय आहे, साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। साध्या कोणत्याही काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल, प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला येतो। प्रश्नार्थक शब्द एक नंबरला, दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद, दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद। पाहायचं मी तुला काय सांगितलं, मग या वाक्यामध्ये एक नंबरला काय येणार आहे, या वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार आहे। काय, काय म्हणजे वाट, WHAT वाट, WHAT वाट, आणि प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद। इथं कोणतं सहाय्यकारी क्रियापद येणार आहे, हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे, साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। साधा भूतकाळ सहाय्यकारी क्रियापद डिडच येणार आहे, साध्या भूतकाळात डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात, प्रश्नार्थक शब्द त्यानंतर डिड हे सहाय्यकारी क्रियापद। वा डीड, आणि कर्ता कोण आहे, मी, मीला आय, वा डिड आय, वा डिड आय, लक्षात घ्या या वाक्यामध्ये डिड आलेला आहे। मग क्रियापद कोणतं वापरायचं, क्रियापदाचे कोणते रूप येणार आहे, डिड आलं तर काही विचार करायचं नाही, डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप। वा डिड आय टेल यू, TELL YOU, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द, सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप, का डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप। व्हाट डिड आय टेल यू, मी तुला काय सांगत आहे, काय सांगत, क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे बघा, क्रियापद कोणतं आहे बघा, सांगत, क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे, गत, रत, मत, त्यानंतर आहे, आहे म्हणजे हे वाक्य आहे म्हणजे वर्तमान काळातील, आहे हा शब्द वर्तमान काळातील, आहे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे, म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे। पण कोणत्या वर्तमान काळातील, साध्या वर्तमान काळातील का आहे, का पूर्ण वर्तमान काळातील आहे, का चालू वर्तमान काळातील आहे, तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। कारण या वाक्यामध्ये काय शब्द आहे, काय हे प्रश्नार्थक शब्द आहे। मग वाक्य कोणत्याही काळातील असू दे, प्रश्नार्थक शब्द जर असेल त्या वाक्यामध्ये, प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला येतो। मग आपण एक नंबरला शब्द घेऊतो, शब्द काय, प्रश्नार्थक शब्द एक नंबरला, काय ला वाट, WHAT वाट, प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो। चालू वर्तमान काळामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतात, चालू वर्तमान काळामध्ये एम, आर, इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात। केव्हा, चालू वर्तमान काळामध्ये एम, आर, इज। इथं कर्ता कोण आहे पहा, कर्ता मी आहे, मी या कर्त्यासाठी कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतात, मी या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद। व्हाट एम, व्हाट एम आय, व्हाट एम आय, प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद कर्ता, व्हाट एम आय, आणि कर्त्यानंतर क्रियापद सांगत, क्रिया चालू आहे, चालू जर असेल तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो। चालू काळामध्ये कोणतंही असू दे, चालू भूतकाळ असेल, चालू वर्तमान काळ असेल, चालू भविष्य काळ असेल, चालू काळ असेल तर आयएनजी प्रत्यय लागणारच। हे चालू काळातील वाक्य आहे, चालू वर्तमान काळातील, म्हणून इथं टेलिंग येणार आहे। व्हाट एम आय टेलिंग, TELLING, बघा प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य असेल
त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थ शब्द असेल, शब्द एक नंबरला. प्रश्नार्थ शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं? त्या त्या काळानुसार घ्यायचं. साध्या भूतकाळामध्ये डिड सहाय्यकारी क्रियापद, साध्या वर्तमान काळामध्ये डू सहाय्यकारी क्रियापद, आणि चालू वर्तमान काळामध्ये एम आलेला आहे. एम हे आय साठी एम, एम आय मी आहे, मी आहे आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद. इतर कोणत्याही कर्त्यासाठी एम नाही, फक्त आय साठी एम आहे आणि आहे साठी एम. एम म्हणजे आहे, एम एम म्हणजे आहे. प्रश्नार्थक शब्द, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, क्रियापदाचे पाचवे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. आयएनजी प्रत्यय केव्हा लागतो? चालू काळामध्ये. व्हॉट एम आय टेलिंग? पहा, सॉरी मी इथं तुला हे विसरलेलं आहे, तुला हे सांगायचं. प्रश्नार्थक शब्द, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, क्रियापदाचे पाचवे रूप आणि तुलासाठी यू आहे. वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुला. व्हॉट व्हॉट एम आय टेलिंग यू? पहा इथं मी वाक्य लिहिलेले आहे. तू काय करत आहे? ती काय म्हणत आहे? तू काय लिहित आहे? तू कोठे जात आहे? वाक्याच्या शेवटी काय आहे? पहा, प्रत्येक वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे. आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदाला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. म्हणजे आहे आहे, आहे म्हणजे वर्तमान काळ. एवढं आपल्याला माहीत झालेलं आहे, प्रत्येक वाक्य हे वर्तमान काळातील आहे. पण कोणत्या वर्तमान काळातील? पहा, तू काय करत आहे? करत, रत, करत, लिहित, जेवत, वत, रत, मत जर असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे. मी जात आहे, मी येत आहे, मी खात आहे, मी पाणी पित आहे. त शेवटी त आणि आहे, रत, मत, कत आणि शेवटी जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. चालू वर्तमान काळामध्ये क्रियापद सहाय्यकारी क्रियापदासाठी म्हणजे आहे साठी, आहे साठी एम, आहे साठी इज, आहेत साठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आता बघा, तू काय करत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. पण हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. कारण प्रत्येक वाक्यात प्रश्नार्थक शब्द आहे. काय प्रश्नार्थक शब्द आहे? काय प्रश्नार्थक शब्द आहे? काय प्रश्नार्थक शब्द आहे? कोठे प्रश्नार्थक शब्द आहे? प्रत्येक वाक्य हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य असेल, प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो. इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येतो. काय डब्ल्यू एच ए टी वाट एक नंबरला आलेला आहे. या वाक्यामध्ये काय साठी डब्ल्यू एच ए टी वाट एक नंबरला आलेला आहे. इथं या वाक्यामध्ये काय आहे? काय साठी डब्ल्यू एच ए टी वाट आलेला आहे. कोठे डब्ल्यू एच ई आर ई व्हेअर प्रश्नार्थक शब्द कोठे याला इंग्रजीमध्ये व्हेअर म्हणतात. म्हणजे प्रश्नार्थक शब्द सगळीकडे एक नंबरला आलेला आहे. प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो. सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर त्या त्या कर्त्यानुसार. इथं तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद, आहे साठी आर यू आर, तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद, ती साठी इज आलेलं आहे. बघा, आय एस इज म्हणजे आहे. एकवचनी कर्ता असेल, एकवचनी कर्ता असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद. कशासाठी? आहे साठी. व्हाट आर शी सेईंग बघायचं. इथं कर्ता तू आहे, तू एकवचनी कर्ता आहे तरी सुद्धा आर हे सहाय्यकारी क्रियापद. एकवचनी कर्त्यासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद येतो, पण यू साठी आर हे अपवाद आहे. काय साठी वाट आलेला आहे, त्यानंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि कर्ता आलेला आहे. कर्त्यानंतर क्रियापदाचे पाचवे रूप म्हणजे
आयएनजी प्रत्यय लागलेला आहे कशाला मूळ क्रियापदाला डीओ डू हे मूळ क्रियापद आहे त्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे आयएनजी प्रत्यय लागले म्हणजे हे चालू काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आयएनजी प्रत्यय व्हाट आर यू डूइंग प्रश्नार्थक शब्द लक्षात घ्या प्रश्नार्थक शब्द एक नंबरला दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद तीन नंबरला करता आणि चार नंबरला क्रियापदाचे पाचवे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचं व्हाट आर यू डूइंग बघा इंग्रजी वाक्य तयार करत खूप सोपी पद्धत आहे खूप सोपं आहे फक्त लक्षात ठेवायचं प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप असेल दुसरे रूप असेल काय असू दे त्या त्या काळानुसार ती काय म्हणत आहे व्हाट इज शी सेईंग कायला व्हाट आहेला इज प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद व्हाट इज आणि करता तिला शी आणि एसएवाय से हे मूळ क्रियापद आहे या मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्यकाळ असेल चालू काळामध्ये आयएनजी प्रत्यय लागतो व्हाट इज सी शेईंग बघा तू काय लिहित आहे तू काय लिहित आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर वापरतात सहाय्यकारी क्रियापदे बघा इथं प्रश्नार्थक वाक्य आहे काय काय साठी वाट आलेला आहे आणि वाट नंतर सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे साठी आर इथं तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद ती या कर्त्यासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद व्हाट आर यू रायटिंग डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे शेवटी ई चा लोप होतो आणि आयएनजी प्रत्यय व्हाट आर यू रायटिंग तू कोठे जात आहे कोठे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबर आलेला आहे प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे आर आहे साठी आर आलेला आहे तू या कर्त्यासाठी आर घ्यायचं फेर आर सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येतो व्हाट आर यू जिओ गो हे मूळ क्रियापद आहे जिओ गो म्हणजे जाणे पण या मूळ क्रियापदाला हे आयएनजी प्रत्यय लागलेला आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे आर म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये आर वापरतात चालू वर्तमान काळामध्ये इज वापरतात चालू वर्तमान काळामध्ये एम वापरतात एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापदे वापरतात चालू वर्तमान काळामध्ये पाहिजे व्हाट आर यू डूइंग व्हाट इज शी सेईंग व्हाट आर यू रायटिंग वेअर आर यू गोईंग सॉरी इथं वाट म्हणले असेल मी वेअर कोटेसाठी वेअर वेअर आर यू गोईंग चालू वर्तमान काळात आहे आणि आहेत साठी एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एम एम म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे ए आर ए आर म्हणजे आहेत किंवा आहे मी म्हणजे आय आम्ही म्हणजे वी तू म्हणजे यू तुम्ही म्हणजे यू ते म्हणजे दे तो म्हणजे ही ती म्हणजे शी ते म्हणजे इट हे एकवचनी करता इट माया इज दिनेश इज म्हणजे आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद वी या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू यू साठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू आर दे आर ही इज शी इज इट इज माया इज दिनेश इज म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये आ या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आणि अनेकवचनी कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद एकवचनी कर्त्यासाठी
इज एस आहे कार्य क्रियापद। चालू वर्तमान काळातील वाक्य, मी भांडी घासत आहे, आय एम डूइंग द डिशेस, मी घरचा अभ्यास करत आहे, आय एम डूइंग माय होमवर्क। डिओ डू क्रियापदाचे पहिले रूप आहे, हे चालू काळातील वाक्य आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे। इथं आ या कर्त्यासाठी एम हे सहकारी क्रियापद वापरलेलं आहे। आम्ही बसची वाट पाहत आहोत, आम्हीसाठी वी आणि आहोतसाठी आर, वी या कर्त्यासाठी आर हे सहकारी क्रियापद। वी आर वेटिंग फॉर द बस, वाट पाहण्याला वेट म्हणतात, डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणे, द वेटिंग वेटिंग फॉर द बस। आम्ही तुझ्या फोनची वाट पाहत आहोत, वी आर वेटिंग फॉर युअर फोन कॉल। आम्ही लगेच येत आहोत, आम्हीसाठी वी, आहोतसाठी आर, येत कमिंग, ॲट वन्स लगेचला ॲट वन्स, वी आर कमिंग ॲट वन्स। आम्ही ट्रेनने जात आहोत, आम्हीला वी, आहोतला आर, जातला गोईंग। जिओ गो हे मूळ क्रियापद आहे, त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे। ट्रेनने, बाय ट्रेन। मी नोकरी करत आहे, माझी नोकरी करण्याची क्रिया सध्या चालू आहे, हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे। आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे, क्रियापद काय आहे, करत, करत, त नंतर आहे, चालू वर्तमान काळातील वाक्य। मी आय ॲम डूइंग जॉब, डिओ डू म्हणजे करणे, डूला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे। आय ॲम डूइंग जॉब, मी एक कोर्स करत आहे, मीला आय, आहेला ॲम, करतला डूइंग, कोर्सला अ कोर्स, आय ॲम डूइंग अ कोर्स। आम्ही निघत आहोत, आम्हीला वी, आहोतला आर, निघतला लिव्हिंग, लिव म्हणजे निघणे, निघत म्हणून लिव्हिंग। आम्ही कारने जात आहोत, वी आर गोईंग बाय कार, बाय ट्रेन, बाय बस, बाय कार।